हेलो गाइस, वेलकम बैक टू द चैनल। एंड आज बहुत स्पेशल व्लॉग है बिकॉज आज का व्लॉग पूरा होने वाला है मराठी में। सो इट्स गोइंग टू बी वेरी सरप्राइज फॉर ऑल माय सब्सक्राइबर्स जो हिंदी है या फिर डिफरेंट डिफरेंट लैंग्वेजेस से, क्योंकि मराठी मेरा लैंग्वेज है। सो मैंने सोचा कि आज पूरा व्लॉग मराठी में किया जाए। तर मग चला सुरू करूया। सो मी प्लॅन करत होतो खूप दिवसांपासून मराठीमध्ये व्लॉग करायचं, बिकॉज मराठी आता माझी भाषा आहे, माझी लँग्वेज आहे। तर मग एखादा आपण मराठी व्लॉग पण ट्राय करूया। आणि ॲक्च्युली मराठी व्लॉग करणं थोडंसं डिफिकल्ट आहे मला असं वाटतं, बिकॉज कॅमेरासमोर मला नेहमी हिंदी आणि इंग्लिश बोलायची सवय आहे। तर म्हणून ह्या टाईम फर्स्ट टाईम माझा मराठी व्लॉग असणार, तर तुम्हाला कसं वाटेल मला नक्की सांगा। आणि अगर तुम लोगों को नहीं समझा तो मुझे प्लीज कमेंट में बताओ, कौन सा सेकंड नहीं समझा मैं कमेंट में बता दूंगा आपको। तो चला निघूया आता, मग पटकन नाश्ता करूया। नाश्ता करून आपल्याला जायचं आहे एडिटिंगला इकडे घरीच, आणि नंतर आपण जाऊया सलॉनमध्ये। सलॉनमध्ये आज एक मस्त हेअर कट करूया आपण। आज माझे केस खूप वाढले आहेत आणि मला असं वाटतं थोडं हेअर कट केलं पाहिजे। आणि तुम्हाला एक बेस्ट सलॉन आज मी दाखवणार आहे। येस, थोडं ते प्रमोशन आहे ते, तर तुम्ही बघा, नक्की बघा। पण सलॉन इट्स वन नंबर बेस्ट, आजपर्यंत तर माझं सर्वात बेस्ट एक्सपिरियन्स आहे तिकडे। आणि ते सलॉन खूप मस्त आहे, त्याचं मी नाव सांगतो आता। त्याचं नाव आहे, तिकडे जाऊनच बघूया आपण नाव। ओके, तर गाईज मस्त उपमा मी खाऊन घेतला आहे, अतिशय सुंदर। तर जरा बाहेर हवा पण खाऊन घेऊया, बघूया बाहेरची हवा किती मस्त आहे। आणि बाहेर ऊन होतं पण हवा खूप चांगली होती, तर थोडं मस्त वाटलं। आणि चला मग आता हवा खाऊन झाली आहे तर आपण एडिटिंगला बसूया आता। तर मग झाला हा व्हिडिओ एडिट, तर मग आपण निघूया आता। आता 1:30 आहे आणि आपण आता निघूया। आपण 3:00 अपॉइंटमेंट आहे, तर इकडनं ते खारला आहे, तर जायला मला ॲटलिस्ट अर्धा तास लागेल। येस, त्याच्या आधी आपण नाश्ता करून घेऊया पटकन। नाश्ता म्हणजे माझं जेवण आज सँडविच असणार आहे, कारण की मंगळवारी माझ्या घरी जेवण नाही बनत, गणपतीचा उपवास असतो। तर मग त्यामुळे आपल्याला सँडविच खावं लागेल आज। तर मग सँडविच खाऊया मस्तपैकी, स्वतः बनवतो सँडविच आता मी। आणि मग तिकडनं आपण निघूया अपॉइंटमेंटला। ओके, लेट्स गो। थोडंसं करपलंय बट टेस्ट वाईज चांगलंय ऑलरेडी। चला निघूया, बाईक आपली लावली आहे पार्किंगमध्ये आता, आणि मग चला जाऊया आता। तर आपण आता आलो आहे खारमध्ये, आणि हे खार वेस्टला आहे, आपल्या लिंकिंग रोडवरच आहे, जस्ट बँड्रा लिंकिंग रोडच्या जस्ट आधीच आहे, तर तुम्हाला दाखवतो मी। तर आपण आता पोचूया, वॉकिंग करत चाललो आहे, कारण पार्किंग नव्हती तिकडे, तर मला आता पार्किंग मागे करावी लागली। तर आपण आलो आहे बघा, ट्रू फिट अँड हील। आपला आज प्लॅन काय आहे ना, की आज आपल्याला फेशियल करायचं आहे, खूप दिवसापासून केला नाही आहे, आणि आपल्याला हेअर कट करायचं आहे। आणि चुकून माझ्या केसांना ना होळीचा कलर लागला आहे, तो जातच नाही आहे। लाईक येल्लो कलरचा मला कलर लागला आहे केसांना, तो जातच नाही आहे। तर मला माहीत नाही आता काय करायचं त्यासाठी, बघूया आता। त्याला विचारतो मी की कापून जाईल की काय लावायला लागेल त्याला, की ही लोक एक्सेसिव्ह वॉश करून काढतील, बघूया आता। लास्ट टाइम आपने काफी अच्छा काटा था, मुझे बहुत लोगों ने बोला था। ठीक है ठीक है। तर मग थोडी कटिंग झालेली आहे आपली, साईडनी बघा आपली थोडीशी कटिंग झाली आहे। आता इकडनं पुढे आपण करूया। तर गाईज, आपलं हेअर कट झालेलं आहे आणि आता आपण थोडं फेशियल करणार आहे। तर मग हेअर कट बघून घ्या तुम्ही, कसा वाटतो सांगा मला कमेंट्समध्ये। हो, हे बाकी आहे, हे नाही केलं आहे मी, बट जस्ट वरचं हेअर कट बघा फक्त। आणि पुढे मी स्पाईक्स ठेवले थोडीशी असे।
मग मित्रांनो, काय सर्विस होती तुम्हाला, व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, एवढं मजा आली मला, काय तुम्हाला सांगू तुम्हाला, एवढी मस्त मजा आली ना मला आज. उफ, हेअरकट तर हेअरकट, त्याच्यावरून आपल्याला झाला आपला हेड मसाज झाला, आणि त्याच्यानंतर त्याला कोणी केलं आहे आपल्याला फेशियल. अतिशय सुंदर होतं, सर्विस खूप मस्त होती, मजा आली मला, खूप खूप मस्त होतं. माझा फेस थोडा ग्लो होतोय, तुम्हाला दाखवतो मी, एक सेकंड चेक करा तुम्हाला कसा वाटतोय माझा फेस. फेस चेक करा माझा कसा वाटतोय, एकदम मस्त, एकदम चला जाऊया क्लासला. तर डान्स क्लास झाला माझा आणि मी इकडे क्लबमध्ये आलो, आणि हे सोशल नाईट्स असतात, लॅटिन नाईट्स. तर तुम्हाला अगर लॅटिन स्टाईल येत असेल तर तुम्ही इकडे येऊन कोणाबरोबरही लॅटिन डान्स करू शकतात. अतिशय सुंदर असतं आहे, खूप मजा आहे इकडे. मी दर मंगळवारी आणि बुधवारी जातो, तर खूप मस्त असतं आहे. तर इकडे आज बॅटल होती, तर बॅटलमध्ये एकमेकाबरोबर तुम्हाला माहिती आहे डान्स बॅटल कसं असतं, तर ते बघून आम्ही मग निघालो. चला, जस्ट डान्स संपला आमचा आणि हा बघा आम्हाला कोण भेटला इकडे, कसा बिचारा गरीब बसलाय बघा, जेवतोय मस्तपैकी. हॉटेलमधून आम्ही गेलेलो तिकडे क्लबमध्ये, तिकडनं आम्हाला बाहेर काढलं, बोलले सर टाईम अप हो गया, पार्सल ले लो. हे बघा माझं पार्सल, आणि त्याच्याकडे आहे त्याचं पार्सल. चला तर मित्रांनो, इकडेच व्लॉग संपवतो आहे मी. रात्री मला यायला उशीर झाला, 2 वाजले मला, तर मला व्लॉग एंड करता नाही आला. तर आता मी एंड करतो आहे व्लॉग, अँड नक्कीच तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, तर नक्की सांगा मला कमेंट्समध्ये. आणि ॲज ऑलवेज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नाही केलं असेल तर, आणि बेल पण प्रेस करा ताकी तुम्हाला नेहमी नोटिफिकेशन येत राहतील माझे. आणि सबस्क्राईब प्लीज करा, आणि लाईक सबस्क्राईब केल्यावर लाईकसुद्धा करा, बिकॉज लाईक्स येत नाही मग असं खूप ॲल्गोरिदम तर हिट नाही होत तेवढं, आणि माझे व्हिडिओज जास्त लोकांपर्यंत पोहोचत नाही. तर प्लीज तेसुद्धा करा, आणि मराठीमध्ये व्लॉग आवडला असेल तर सांगा मला, मराठीत व्लॉग अजून करा, अजून करेल मी व्लॉग. तुमच्या लाईक, शेअर, सबस्क्राईबनेच मला सपोर्ट होईल, आणि अजून करायची इच्छा होईल, मोटिवेशन येईल मला करायसाठी. तर थँक्यू सो मच, अँड ॲज ऑलवेज स्टे हॅपी, स्टे सेफ, अँड डोंट फर्गेट टू बी क्रेझी. बाय.